पुढची बातमी नाशिकमधनं आजपासून नाशिककरांचा प्रवास महाग होतोय कारण नाशिक महानगरपालिकेनं सुरू केलेली सिटी लंग बस सेवा गेल्या काही दिवसांपासून तोट्यात धावते आहे आणि हाच तोटा, तोटा भरून काढण्यासाठी दरवाढ करण्याचा सा निर्णय झाला आहे सरासरी सात टक्क्यांची दरवाढ होत असून प्रवाशांना दोन ते दहा रुपये अतिरिक्त मोजावे लागतील त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागेल त्यामुळे कायमच कुठल्या ना कुठल्या कारणानं चर्चेत असलेली सिटी लिंक बस सेवा आता आर्थिक भूर्दंद देणारी बस ठरते आहे आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी कुल सध्या आपल्यासोबत आहेत मुकुल आजपासून नाशिककरांना सिटी लिंक बसनं प्रवास करायचा असेल तर किती रुपये कोणकोणत्या टप्प्यासाठी अधिकचे द्यावे लागतील आणि या सगळ्या संदर्भात प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांना मध्यरात्रीपासून बससेवेची दरवाढ ही लागू झालेली आहे सुरुवातीला एस टी महामंडळाच्या माध्यमातून नाशिकमध्ये शहर वाहतूक बससेवा ही पुरवली जात होती मात्र कालांतराने जसंजसा तोटा वाढत गेला एस टी महामंडळाने यातनं हात काढून घेतले आणि नाशिक महानगरपालिकेवर बस चालवण्याच्या पर्यायाशिवाय दुसरा पर्याय नव्हता मागच्या भाजपच्या ना सरकारमध्ये नाशिकमध्ये बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता त्यानुसार आता ही बससेवा सुरू झाली आहे बससेवेला नाशिककरांनी प्रतिसाद देखील चांगला दिलेला आहे परंतु सुरुवाती पासूनच कामगारांना पगार मिळत नाही जे चालक वाहक आहेत त्यांचे आंदोलन देखील झालेले आपण बघितलेले आणि आता नाशिककरांवर बस सेवेची दरवाढ ही लादण्यात आलेली आहे साधारणतः पाच टक्के दरवाढ होते मात्र यंदा अकरा टक्क्यापर्यंत ही बस दरवाढ झालेली आहे आणि त्यामुळे सरासरी हा आकडा येतो आहे सात टक्क्यापर्यंतचा सा। आता आपण निमाणी बस स्थानकामध्ये आहोत इथून पाथर्डी सातपूर अशा नाशिक रोड वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस बस जाणार आहे त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी दोन ते तीन रुपये हे अधिकचे प्रवाशांना द्यावे लागणार आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मासिक पासच्या दरामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे काही ठिकाणी नाशिकमधनं ग्रामीण भागामध्ये म्हणजे नाशिक शहरापासून साधारणतः वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर देखील सिटीलिंग बस सेवा धावते तिथे देखील ह्या दरवाढीचा त्या तुलनेमध्ये परिणाम हा जाणवणार आहे त्यामुळे सात ते आठ रुपयापर्यंतची दरवाढ ही प्रत्येक प्रवासाला त्याच्या टप्प्यानुसार ही मोजावीच लागणार आहे सुरुवातीचे दोन किलोमीटरचं जे अंतर आहे त्याला मात्र कुठल्याही स्वरूपाची दरवाढ नाही मात्र तिथून पुढे दरवाढ ही लागू होत आहे धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट